अहमदनगर मधील नगर तालुका भाजपा आणि शिवसेना यांच्यातील बेबनाव समोर आलाय. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी शिवसेनेला बरोबर न घेता स्वतंत्र प्रचार करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत. त्यातच अहमदनगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली होती, त्यामुळे भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या सभेत शिवसेनेने शिवाजी कर्डिले यांना टीकेचं लक्ष्य केलं. त्यामुळे नाराज झालेल्या कर्डिले समर्थक आणि भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर होत असलेली टीका बंद करा, अन्यथा शिवसेनेला बरोबर न घेता स्वतंत्र प्रचार करू अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता भाजप सेना युतीतही बेबनाव पुढे आलाय. आज नगर तालुका भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी या ठिकाणी दोन तीन मेळावे जो आदरणीय कर्डिले साहेबांवर वैयक्तिक टीकेचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आणि त्याला कार्यकर्त्यात नाराजी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व नगर तालुक्यातील साहेबांना मानवादे या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र येऊन सकाळी बैठक झाली आणि त्यानंतर आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आदरणीय या ठिकाणी स्टेजवर असताना तुम्ही आघाडीचे उमेदवार संग्रामभाई असतील, आणखीन दुसरे कोणी असतील, त्यांच्याविषयी काय भाषण करायचं ते करा, परंतु आमच्या आदरणीय नेत्याविषयी जर कोणी अपशब्द बोलणार असेल तर या ठिकाणी यापुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही, जशाच तसे त्यांना त्याच पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर दिलं जाईल. एवढीच आमची या ठिकाणी माफक अपेक्षा आहे की आमच्या आदरणीय नेते कर्डिले साहेब गेले 5 वेळेस आमदार आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 2 वेळेस आमदार आहेत आणि त्यांच्याविषयी कुणी संभ्रमावस्था निर्माण करत असत तर ती गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. वेगळा निर्णय म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीत आज प्रचार करत आहोत, उद्या बी करणार आहोत, भविष्यात पण करणार आहोत. आमची भूमिका एवढीच आहे की एकत्र प्रचार करण्याच्या ऐवजी आम्ही आमचा प्रचार स्वतंत्र प्रमाणे भारतीय जनता पार्टी म्हणून करू, मित्र पक्ष शिवसेनेला बाजूला ठेवू. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, SN मीडिया, अहमदनगर.